हॅलो एव्हरीवन, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन संचलित आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मी प्राध्यापक किशोर रोहन तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मागच्या लेक्चरला आपण ज्या प्रॉपर्टीज आहे, जे ऑपरेशन्स आहे कॉम्प्लेक्स नंबरवरचे, त्याच्यामध्ये आपण बघितलं की ॲडिशन आपण कशी करणार आहे. कुठले दोन कॉम्प्लेक्स नंबर जर घेतले तर त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरची जी ॲडिशन आहे, त्यानंतर त्या कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन असेल, त्यानंतर स्केलरने मल्टिप्लिकेशन असेल, कुठल्याही दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल आणि कुठल्याही दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन असेल आणि त्यांच्या काही ज्या प्रॉपर्टीज आहे ॲडिशनसाठी, सबट्रॅक्शनसाठी, मल्टिप्लिकेशनसाठी आणि डिव्हिजनसाठी, ह्या सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. आता आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे पुढचा, तो तुमचा आहे पॉवर्स ऑफ आय. कारण जो आपण कॉम्प्लेक्स नंबर चालू केला होता, ज्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जी आपण टर्म बघितली होती, जी रूट ऑफ मायनस वनची व्हॅल्यू आहे, तुम्ही आय घेता बरोबर ना, तर त्या आयच्या पॉवर्समध्ये त्याची व्हॅल्यू कशी बदलणार आहे, त्या व्हॅल्यू तुम्ही कुठल्या पॉवरसाठी त्या आयची व्हॅल्यू कशी सांगता येणार तुम्हाला, ते आपण आजच्या लेक्चरला बघतोय. तर आपला जो पॉईंट आहे तो आहे तुमचा पॉवर्स ऑफ आय. आता हे पॉवर्स ऑफ आयमध्ये तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला माहिती आहे की आय जो आहे, आयची जी व्हॅल्यू आहे ती किती, रूट ऑफ मायनस वन आहे, ते आपण इथं म्हणू शकतो आय इज इक्वल टू किती व्हॅल्यू तुमच्याकडे, रूट ऑफ मायनस वन बरोबर. आता ह्या रूट ऑफ मायनस वनचा म्हणजे आयचा जर स्क्वेअर केला बरोबर ना, म्हणजे वर्ग घेतला, तर काय म्हणणार तुम्हाला, देअरफोर आय स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटणार, रूट कॅन्सल होईल, याच्यावर किती येणार तुमची मायनस वन येणार आहे बरोबर. पुन्हा याचं काय करा, स्क्वेअर घ्या किंवा अजून एक पॉवर जर याच्यामध्ये ॲड केली किंवा स्क्वेअर जर घेतला, त्याचा स्क्वेअर जर घेतला तर आय स्क्वेअरचा स्क्वेअर, आय स्क्वेअरचा स्क्वेअर तो भेटणार तुम्हाला मायनस वनचा स्क्वेअर आणि तोच काही तुमचा बघा आय स्क्वेअरचा स्क्वेअर किती येणार तुमचा, आय रेस टू फोर इज इक्वल टू मायनस वनचा स्क्वेअर तो किती येणार तुमचा, प्लस वन. म्हणजे आयचा जर फोर्थ पॉवर घेतला तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू किती भेटती, वन भेटती. मग ह्याच्यात तुमच्या टर्म्स आहे आयची व्हॅल्यू रूट ऑफ मायनस वन असेल, कारण जिथं रूट ऑफ मायनस वन येईल तिथं आपण आय म्हणणार आहे. ज्यावेळेस आय स्क्वेअर येईल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू आपण काय करणार आहे, मायनस वन घेणार आहे आणि आय रेस टू फोर येईल त्याच्यावेळेस आपण त्याची व्हॅल्यू काय करणार आहे, वन घेणार आहे. मग अशा पद्धतीत जर तुम्हाला आयची कुठलीही पॉवर जर दिली तर तुम्हाला त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय करता आली पाहिजे, फाईंड करता आली पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या गोष्ट, ज्यावेळेस आयचा पॉवर फोर असणार आहे त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती येते, प्लस वन येते. आणि जर तो पॉवर फोरच्या मल्टिपलमध्ये आला तर त्याची प्रत्येक वेळेस जी पॉवर आहे ती तुमची काय येणार आहे, वनच येणार आहे. आपण काही एक्झाम्पल बघू, समजा आय क्यूब घेऊ, आय क्यूब जर आपण कन्सिडर केलं म्हणजे आयचा पॉवर थ्री, तर याला याची जी व्हॅल्यू आहे ती आपण डायरेक्ट फाईंड करू शकत नाही. मग याला आपल्याला काय करावं लागेल, याला लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल आय स्क्वेअर इन टू आय, म्हणजे त्याचा जो पॉवर आहे तीन, त्या तीनला आपण काय केलं, स्प्लिट केलं, एक केला पॉवर टू आणि एक घेतला पॉवर वन. का बरं, कारण आपल्याला डायरेक्ट थ्री पॉवरची व्हॅल्यू माहीत नाही आहे, पण आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आपल्याकडं, मायनस वन आहे, म्हणजे एस तुमचं किती येणार, मायनस वन इन टू आय आणि मायनस वन इन टू आय याची व्हॅल्यू किती येणार तुमची, मायनस आय. कारण मायनस वनने जर आयला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय भेटेल तुम्हाला, मायनस आय भेटणार आहे. म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, आयची व्हॅल्यू रूट ऑफ मायनस वन आहे, त्याला आपण रूट ऑफ मायनस वन जिथं येईल तिथल्या ते आयच ठेवणार आहे. ज्यावेळेस आय स्क्वेअर येईल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, मायनस वन. ज्यावेळेस आय क्यूब येईल त्याच्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती येते, मायनस आय येते. आणि आयचा पॉवर जर फोर घेतला तर त्याची व्हॅल्यू किती येते, वन येते. तर आता याच्या पुढचे जर तुम्हाला काही पॉवर मत दिले, आयच्या पॉवर जर काहीतरी दिले तुम्हाला, म्हणजे त्याचा जो घातांक आहे तो तुम्हाला काहीतरी टर्म दिला, समजा आपण घेऊ एक फॉर एक्झाम्पल म्हणू आपण इथं आय रेस टू टेन दिला. आता हा जो आय रेस टू टेन आहे याची व्हॅल्यू तुम्ही कशी फाईंड करणार, तर कशी करणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे आय रेस टू टेन आहे, याला तुम्ही फोरच्या पॉवरमध्ये कन्वर्ट करून घ्या. मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला माहिती रूल्स ऑफ इंडायसेसनुसार तुमचा जर बेस सेम असेल तर पॉवरची काय होती, ॲडिशन. त्याचा पॉवर एक तर स्प्लिट करा, नंतर त्याचं कॅल्क्युलेशन करा, किंवा अशा पद्धतीने आपण त्याला करू शकतो. तर आय रेस टू टेन आहे, तर आय रेस टू टेननं तुम्ही कसं लिहू शकता, लक्ष द्या, त्याला आपण असं लिहू शकतो आय रेस टू एट इन टू आय स्क्वेअर. कारण बघा बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, वरच्या पॉवरची काय होणार, ॲडिशन. एट प्लस टू किती येतं तुमचं, टेन येतं. आता आय रेस टू एट आहे, तुम्हाला माहिती आय रेस टू एट घेतला, आता तो जर फोरच्या मल्टिपलमध्ये असेल, फोरच्या मल्टिपलमध्ये जर असेल तर त्याची व्हॅल्यूज किती असणार आहे, वनच असणार आहे. म्हणजे आय रेस टू एट आहे ना, तुम्ही याला असं लिहू शकता आय रेस टू फोरचा स्क्वेअर
इन टू हा तुमचा आय स्क्वेअर ॲज इट इज, आय रेस टू फोरचे व्हॅल्यू माहिती तुम्हाला, वन वनचा काय होईल स्क्वेअर इन टू आय स्क्वेअर, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती तुमची मायनस वन, वनचा स्क्वेअर किती येणार वन इन टू मायनस वन, आणि वन इन टू मायनस वन किती भेटणार आहे मायनस वन, म्हणजे आयचा पॉवर जर टेन असेल तर त्याची व्हॅल्यू काय भेटणार मायनस वन भेटणार आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आयची पॉवर फोर असेल किंवा फोरच्या मल्टिपलमध्ये असेल, म्हणजे कोणते समजा आय रेस टू फोर ए, आय रेस टू एट ए, आय रेस टू सिक्सटीन ए, आय रेस टू ट्वेल्व ए, आय रेस टू ट्वेंटी ए, आयच्या पॉवरला जर नंबर पूर्ण चारने भाग जात असेल, आयच्या पॉवरचा जो नंबर आहे त्याला जर पूर्ण चारने भाग जात असेल म्हणजे फोरने जर त्याला कम्प्लीट डिवाइड होत असेल तर त्याची व्हॅल्यू अल्वेज किती भेटणार आहे वन, म्हणजे आयचा पॉवर जर चारच्या गुणाकारामध्ये असेल, चारच्या मल्टिपलमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू अल्वेज काय असणार आहे वन असणार आहे. आपण असं एक शॉर्टकट त्याचा तयार करू शकतो. मग कशा पद्धतीने घेणार लक्ष द्या इकडं, समजा कुठलाही आय रेस टू, समजा आपण असं म्हणू फोर एन, फोर एन एन म्हणजे काय असणार आहे तो मल्टिपल आहे, म्हणजे एनची व्हॅल्यू जी तुमची नेगेटिव्ह असू शकते किंवा पॉझिटिव्ह पण असू शकते, तुम्ही पॉझिटिव्ह घेऊ शकता किंवा निगेटिव्ह घेऊ शकता. तर हा जो एन घेतो आहे आपण, याला आपण काय म्हणू शकतो इंटीजर, म्हणजे हा जो एन आपण इथं घेणार आहे हा एन जो आहे तो आपण काय म्हणू शकतो तो काय असणार आहे इंटीजर असणार आहे. आता लक्षात घ्या, आपण झेड एनोटेशन कॉम्प्लेक्स नंबरसाठी घेतलं होतं, पण कॉम्प्लेक्स नंबरचा जो सेट आहे तो आपण सीने डिनोट करतो, फक्त तो नंबर दाखवताना झेडने दाखवतो. पण इथं जो झेड घेतला आहे हा झेड इंटीजरच्या सेटसाठी डिनोट करतो. याच्या आधी तुम्ही इंटीजरच्या सेटसाठी काय वापरलेला होता, कॅपिटल आय वापरलेला होता, पण इथून पुढे म्हणजे अकरावीपासून तुम्हाला इंटीजरच्या सेटसाठी काय वापरायचं आहे झेड वापरायचं आहे. आणि इथं जो एन घेतला आहे मी हा एन काय म्हटलं, एन बिलॉंग्स टू झेड, एन बिलॉंग्स टू झेड याचा अर्थ होतो एन हा काय इंटीजर आहे किंवा एन हा चा घटक असणे, हा जो बिलॉंग्स आहे ना याला काय म्हणते चा घटक असणे, म्हणजे एन हा कोणाचा घटक असणार आहे इंटीजरचा असणार आहे. तर एनची व्हॅल्यू तुम्ही इथं कुठलाही इंटीजर जर घेतला तर याची जी व्हॅल्यू भेटणार आहे ती अल्वेज वन भेटणार आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं आयच्या पॉवरला जो नंबर आहे तो जर चारच्या मल्टिपलमध्ये असेल, म्हणजे चारच्या पाड्यामध्ये येत असेल किंवा चारने त्याला भाग जात असेल पूर्ण भाग, तर त्याची व्हॅल्यू अल्वेज किती असणार आहे वन. मग तुम्ही असा नंबर घ्या, समजा आपण म्हणू आय रेस टू ट्वेंटी घेतला, बघा आय रेस टू ट्वेंटी जर घेतला तर तुम्हाला माहिती आहे चारने ट्वेंटीला पूर्ण भाग जातो, म्हणजे याची व्हॅल्यू किती असणार आहे डायरेक्ट तुम्ही काय म्हणणार याची व्हॅल्यू किती आहे वन आहे. तुम्ही आय रेस टू किती घ्या, समजा थर्टी सिक्स घ्या, 36 पण तुमचा चारने भाग जातो, किती जातो नऊचा कम्प्लीट भाग जातो, म्हणजे आय रेस टू 36 जरी आला त्याची व्हॅल्यू किती असणार आहे वन असणार आहे. त्यानंतर तुम्ही आय रेस टू 80 घ्या, चारने पूर्ण भाग जातो, पुन्हा याची व्हॅल्यू किती असणार आहे वन असणार आहे. आय रेस टू 100 घ्या, याला चारने भाग जातो का, बघा चारने भाग जातो बरोबर 25 जातो, याची व्हॅल्यू पण किती असणार आहे वन. म्हणजे आयच्या पॉवरला जो नंबर आहे त्याला जर चारने पूर्ण भाग म्हणतो बरं का, पूर्ण भाग म्हणजे तिथं तुमची बाकी उरायला नको आहे, पूर्ण भाग म्हणजे बाकी किती राहील पाहिजे शून्य, त्याला आपण म्हणतो रिमाइंडर. चारने जर त्या नंबरला डिवाइड केलं पॉवरच्या तर जी डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनमध्ये रिमाइंडर जी ती काय असली पाहिजे तुमची झिरो असली पाहिजे, तरच त्याची व्हॅल्यू तुम्ही काय म्हणणार आहे वन म्हणणार आहे. आता प्रश्न काय आहे की जर हे जे पॉवर आहे हे चारने डिवाइड होत नसेल तर मग त्याच्यामध्ये तुमच्या तीन कंडिशन येतात. तीन कंडिशन कोणत्या येतात, एक तर कुठल्याही नंबरला चारने पूर्ण भाग जाईल बरोबर, किंवा काय होईल चारने पूर्ण भाग जाऊन एक तर बाकी तीन उरल, बाकी चार उरू शकत नाही कारण बाकी चार उरती म्हणजे चारने त्याला भाग जातो. तीनच कंडिशन राहतात, एक तर कुठल्याही नंबरला चारने पूर्ण भाग जाईल, पूर्ण भाग गेला तर त्याची व्हॅल्यू अल्वेज वन असणार आहे हे आपण आत्ता बघितलं. जर चारने भाग देऊन एक तर बाकी तीन उरल किंवा बाकी दोन उरल किंवा बाकी किती उरल एक उरल, मग ह्या तीन ज्या कंडिशन उरत्या ना त्या तीन कंडिशनसाठी आपल्याला काय बघायचं त्याचा शॉर्टकट बघायचा, तो कशा पद्धतीने आपण बघूया. आता आपण असं म्हणू समजा एखाद्या नंबरला, समजा आय रेस टू जो वरती नंबर असणार आहे तो असा असेल फोर एन प्लस वन, म्हणजे काय की तो चारचा मल्टिपल आहे, चारने त्याला भाग जाऊन किती उरतो पुढं एक उरतो, म्हणजे बाकी किती उरती एक उरती, आणि बाकी जर एक उरत असेल तर मग त्याची व्हॅल्यू काय असणार आहे हे आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे. तुम्हाला इथं व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे काय, पूर्ण भाग जात असेल तर व्हॅल्यू वन येणार आहे. पूर्ण भाग जाऊन म्हणजे पूर्ण भाग नाही जाणार, ॲक्च्युली चारने भाग जाऊन बाकी जर दोन उरत असेल तर मग काय येईल, आणि पूर्ण म्हणजे चारने भाग देऊन बाकी जर तीन उरत असेल तर मग त्याची व्हॅल्यू किती. ह्या तीन केसेसमध्येच तुमचं काय, तुम्ही कुठल्याही नंबर कुठल्याही आयचा जर पॉवर घेतला तर त्याची व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता डायरेक्ट सांगू शकता. तर आपण बघूया, आता आपल्याला माहिती आपण याला कसं लिहू शकतो व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या, आय रेस टू फोर एन प्लस वन याला आपण असं लिहू शकतो आय रेस टू फोर एन इन टू आय रेस टू किती वन,
कारण आपल्याला माहिती हा जर बेस आहे वरती ॲडिशन असेल तर तुम्ही त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये सेपरेट लिहू शकता. रूल्स ऑफ इंडायसेस आहे बरोबर. आता आय रेस टू फोर एन आहे ते चोडलं आपल्याला माहिती आहे आय रेस टू फोर एन किती आपल्याकडे वन, तो ऑलरेडी आपण बघितलं आहे बरोबर ना. आणि आय रेस टू वन म्हणजे काय येतो, फक्त आय येतो, वन इंटू आय याच्या वेळी काय असणार आहे, मग आय असणार आहे. म्हणजे काय, आयच्या पॉवरचा जो नंबर आहे त्याला चारने भाग देऊन जर बाकी एक उरत असेल तर त्याची जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू किती असणार आहे, आय असणार आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आहे काय की आयच्या पॉवरला जो नंबर आहे त्याला चारने भाग देऊन जर बाकी तुमची टू उरत असेल तर मग काही बघू आपण. पुन्हा याला आपण असंच लिहिणार आय रेस टू किती फोर एन इन टू आय रेस टू किती टू. तर आय रेस टू फोर एन आपल्याला माहिती किती व्हॅल्यू त्याची वन, ते ऑलरेडी आपण बघितलं आहे. आणि आय स्क्वेअर जो आहे तो आय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे मायनस वन, हे पण तुम्हाला माहिती आहे, आपण ऑलरेडी यूज केलं आहे. ओके, आता हा वन इंटू मायनस वन हे तुम्हाला किती भेटणार आहे, मायनस वन भेटणार आहे. म्हणजे काय, आयच्या पॉवरला जो नंबर आहे, घातांकाला जो नंबर आहे, त्या नंबरला चारने भाग देऊन जर बाकी दोन उरत असेल तर त्याची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट काय लिहिणार आहे, मायनस वन लिहिणार आहे. आणि आता शेवटची केस ती नंबरची काय, जर आयच्या पॉवरचा जो नंबर आहे त्याला चारने भाग देऊन जर बाकी तीन उरत असेल तर मग काय, पुन्हा आपण हेच करू प्रोसिजर, आय रेस टू फोर एन इन टू काय येणार आहे आय क्यूब बरोबर. आय रेस टू फोर एनची व्हॅल्यू किती आपल्याकडे वन आहे. आणि आय क्यूब जो आहे तो आय क्यूब पण आपण फाईल केला होता बरोबर. पण पुन्हा एकदा सांगतो आय क्यूब आपल्याला डायरेक्ट माहीत नाही आहे समजा, तर त्याला आपण काय लिहू शकतो बघा, वन इन टू त्याला लिहू शकतो आपण आय स्क्वेअर इन टू काय म्हणू शकतो, आय म्हणू शकतो. म्हणजे हा जो तीन पॉवर आहे त्याला आपण टू आणि वनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजेच काय येणार आहे बघा, ते आय स्क्वेअर किती तुमचा मायनस वन, आणि आय हा तुमचा मल्टिप्लाय तसाच आहे मायनस वन इन टू आय, आणि ही जी व्हॅल्यू येणार आहे आता ती तुमची येणार आहे मायनस आय. व्यवस्थित लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय मी, आयच्या पॉवरला जो नंबर आहे त्याला जर पूर्ण चारने भाग जात असेल तर व्हॅल्यू वन येणार आहे. आयच्या पॉवरला डिवाइड करून चारने भाग देऊन जर बाकी एक उरत असेल तर त्याची किंमत किती असणार, व्हॅल्यू आय असणार आहे. जर बाकी दोन उरत असेल तर त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, मायनस वन. आणि बाकी तीन उरत असेल तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, मायनस आय. त्यासाठी तुम्हाला हे तीन चार जे फॉर्म्युले ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. ते इथं मी पुन्हा लिहितो, व्यवस्थित लक्ष द्या, इथं तुमचं येईल मायनस आय. ओके, मी तर तुम्हाला लिहून देतो, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिलं येतं तुमचं आय रेस टू फोर एन, म्हणजे चारच्या मल्टिपलमध्ये असेल, चारने पूर्ण भाग जात असेल तर व्हॅल्यू किती येणार आहे, वन. त्यानंतर चारने भाग देऊन बाकी एक उरत असेल तर याची व्हॅल्यू किती येते, आपण बघितलं किती येतो, आय येतो. त्यानंतर चारने भाग देऊन बाकी जर दोन उरत असेल तर किती येतं, मायनस वन. आणि जो शेवटचा आहे काय, चारने भाग देऊन बाकी जर तीन उरत असेल तर त्याची व्हॅल्यू किती येते तुमची, मायनस आय. ह्या ज्या चार व्हॅल्यू तुमच्या, ह्या चार व्हॅल्यूवर तुम्ही कुठल्याही आयचा जो पॉवर आहे त्याची व्हॅल्यू काय करू शकता, सांगू शकता डायरेक्ट तुमच्या फॉर्म्युलेने बरोबर. म्हणजे तुम्हाला तिथं काय करायचं, तो जो नंबर तुम्हाला पॉवरला दिला त्याला चारने भाग द्यायचा, चारने भाग देऊन फक्त बघायचं, पूर्ण भाग जात असेल तर व्हॅल्यू वन येईल, बाकी एक उरत असेल तर व्हॅल्यू काय येईल, आय येईल, बाकी दोन उरत असेल तर व्हॅल्यू किती येईल, मायनस वन येईल, आणि बाकी तीन उरत असेल तर व्हॅल्यू किती येईल, मायनस आय येईल. आता आपण याचे काही एक्झाम्पल्स बघू, ते तुम्हाला कशा पद्धतीने जमतील ते आपण बघूया. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊ कुठलाही एक आयच्या पॉवरची आपण व्हॅल्यू घेऊ. समजा आपण म्हणू आय रेस टू, समजा मी घेतो 17, आयचा पॉवर किती घेतला 17 जर घेतला आपण बरोबर. तर आता बघा, तुम्हाला माहिती 17 आहे, 17 चारने भाग द्या, 17 जर चारने भाग दिला तर तुमची जी डिव्हिजन आहे किंवा जो भागाकार आहे तो किती येतो, चारने भाग जाईल कुठपर्यंत, 16 पर्यंत. बाकी किती उरणार आहे, एक. म्हणजे बाकी जर एक उरत असेल तर तुमचा हा फॉर्म्युला येतो, बाकी एक उरत असेल तर जी व्हॅल्यू आहे ती काय येणार, तुमची आय येणार आहे. म्हणजे आय रेस टू 17 आहे, याची डायरेक्ट तुम्ही किंमत लिहू शकता किती, आय म्हणू शकता. ओके, त्यानंतर आता अजून एक नंबर घेऊ, समजा आपण आय रेस टू समजा घेऊ 26. आय रेस टू 26 घेतला, तुम्ही मोठा पण नंबर घेऊ शकता, फक्त आपण जस्ट अंडरस्टँड करण्यासाठी कमी नंबर घेतोय, म्हणजे भाग द्यायला सोपं जाईल. ओके, 26 जर डिवाइड केलं 4, तुम्हाला माहिती 24 पूर्ण भाग जातो, पुढे किती उरतात, 2 उरतात. आणि तुम्हाला माहिती जर बाकी 2 उरत असेल तर व्हॅल्यू किती येणार, मायनस वन. म्हणजे तुम्ही तर डायरेक्ट लिहू शकता मायनस वन. तुम्हाला जास्त काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, फक्त तुम्हाला हे चार फॉर्म्युले लक्षात ठेवा लागतील. अजून एक घेऊ, समजा आय रेस टू समजा घेताना आपण 43 म्हणू.
आता आय रेस टू 43 जर घेतला तर 4 ने भाग द्या, 43 ला भाग जाताना 40 पर्यंत पूर्ण जाईल. किती बाकी उरल? 3 उरल. आणि तुम्हाला माहिती 3 बाकी उरत असेल त्याची व्हॅल्यू किती? ती मायनस आय. म्हणजे याचं जे आन्सर आहे ते किती असणार? तुमचं मायनस आय. आणि जर पूर्ण भाग जात असेल, समजा आय रेस टू आपण म्हणू समजा 60, तर याला जर 4 ने पूर्ण भाग जातो आहे, बरोबर ना, याला जर 4 ने काय होतं आहे, पूर्ण डिवाईड होत आहे. आणि जर याला पूर्ण डिवाईड होत असेल तर याची व्हॅल्यू तुमची किती असणार आहे? 1 असणार आहे. हे जे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितले हे सगळे काय शॉर्ट डिपेंड आहे, तुमच्या 4 फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. हे तुमचं शॉर्टकट आहे. आणि जरी तुम्हाला हे माहीत नसेल किंवा हे तुमच्या लक्षात राहिलं नाही, तरी तुम्ही इथे काय करू शकता? फाईंड करू शकता. करायचं काय मी तुम्हाला सांगतो. समजा आय रेस टू 70 ने, याचा मी पुसून टाकतो, लक्ष द्या. आय रेस टू 70 ने, फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 4 ने जर पूर्ण भाग जात असेल, जिथपर्यंत जातोय तो नंबर सेपरेट करायचा, कारण त्याची व्हॅल्यू किती होती? 1 येती. आता आय रेस टू 70 ने, मला माहिती 16 पर्यंत, म्हणजे 16 4 ने काय होतं? पूर्ण भाग जातो. ह्या नंबरला मी लिहिता काय लिहिणार? मग ज्याला 4 ने पूर्ण भाग जातो तो सेपरेट घेणार. किती उरला? 1. तो मी इथं सेपरेट लिहिणार. आयचा पॉवर किती येत राहिला? 1. आता आय रेस टू 16 आहे, त्याला पूर्ण भाग जातो, तो लक्षात ठेवायला पण सोपं आहे. तर आय रेस टू 16 मी काय म्हणणार इथं? 1. आणि इन टू हा किती तुमचा आय, तर एच व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला? आय भेटणार आहे. म्हणजे जरी तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात नाही राहिला तरी तुम्ही एच व्हॅल्यू फाईंड करू शकता. फक्त एक लक्षात ठेवावं लागेल, 4 ने पूर्ण डिवाईड होणारी टर्म साईडला घ्यायची आणि 4 ने पूर्ण डिवाईड होणारी टर्मची जी व्हॅल्यू आहे ती किती येते? तुमची 1 येते. ओके, ठीक आहे. पुढचा करून बघू आपण. आय रेस टू 26 आहे, तर इथं 4 ने पूर्ण भाग जाणार नंबर कोणता आहे? 26 जवळ 24 आहे. 24 सेपरेट करा, याला आपण असं लिहू शकतो आय रेस टू 24. आणि किती उरला? आय स्क्वेअर. आय रेस टू 24 आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती 1 येणार आहे. आणि इन टू आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? -1. याचं जे आन्सर आहे ते किती झालं? तुमचं -1 झालं, बरोबर. पुढचा नंबर घेऊ आय रेस टू 43. आता आय रेस टू 43 जो आहे तुमचा, त्याला पण असंच करणार. आता 43 जवळची टर्म ज्याला 4 ने भाग जातो किती? 40 आहे. तो सेपरेट घ्या. म्हणजे याला आपण काय लिहू शकतो? आय रेस टू 40 इन टू आयचा पॉवर किती राहणार आहे? 3 उरणार आहे. पुन्हा याला पूर्ण भाग जातो म्हणजे याची व्हॅल्यू किती? 1. आणि आय क्यूब आहे, बरोबर. आय क्यूबला आपल्याला पुन्हा आय क्यूब डायरेक्ट माहीत नाही आहे, पुन्हा त्याला काय करा? 2 आणि 1 स्प्लिट करा. म्हणजे काय होणार? तो आय स्क्वेअर इन टू एक पॉवर राहील आय. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? -1. आणि इन टू आय, -1 इन टू आय, ते येणार तुमचं -i. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही कुठलाही नंबर जर घेतला तरी त्याची पॉवर फाईंड करू शकता. तर अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल्स आहे जे आपण एक्झरसाईजमध्ये तुम्हाला दिलेले, ते एक्झाम्पल्स आपण बघूया आयच्या पॉवरमधले. तर एक्झरसाईजमध्ये बघा, एक्झरसाईज तुमची जी 1.1 आहे पार्ट सेकंडची, त्याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर 7 तुम्हाला दिलेले आहे. तर ते जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले ते एक्झाम्पलचे आपण एक्झाम्पल्स घेऊ आणि ते काय करू? सॉल्व्ह करू. ते एक्झाम्पल मी तर लिहितो आहे, व्यवस्थित लक्ष द्या. एक्झाम्पल असं दिलं आहे आय रेस टू, पहिलं एक्झाम्पल आहे त्याच्यामधलं आय रेस टू 35. ओके, तर हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. पुढचे मी लिहून ठेवतो इथं सेकंड एक्झाम्पल. सेकंड तुम्हाला दिलेलं आहे आय रेस टू 888. तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे आय रेस टू 43. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे बघा एक अजून, 1/ आय रेस टू 58. काही डिफरंट एक्झाम्पल आहे ते डिफरंट आपण घेऊया, काही सोपे आहे ते तुम्ही करू शकता. आणि पुढचं दिलेलं आहे आय रेस टू 30 प्लस आय रेस टू 40 प्लस आय रेस टू 50 प्लस आय रेस टू 60, असं एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तर हे जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे तुमच्या एक्झरसाईजमधलं क्वेश्चन आहे. आणि एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते आत्ता आपण जेवढं बघितलं आहे त्याप्रमाणे आपण हे काय करणार आहे? एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. तर बघा आता पहिलं जे एक्झाम्पल आहे आय रेस टू 35 त्याचं आपण सोल्युशन बघू. आता आय रेस टू 35 आहे, मी तुम्हाला सांगितलं काय, आता जो पॉवर आहे त्या पॉवरला काय करायचं? 4 ने भाग जाणार त्याच्याजवळचा नंबर शोधा आधी, बरोबर. आता तुम्हाला माहिती 4 ने किती भाग जातो? 35 जवळ 32 जातो 32. आणि 32 भाग जर गेला तर तुम्हाला माहिती जी व्हॅल्यू आहे ती किती उरतं त्याच्यामध्ये? 3. म्हणजे हे जे येणार तुम्ही यालाच लिहू शकता आय रेस टू 32 इन टू आय रेस टू किती? 3 उरल. म्हणजे ते टोटल 32 आणि 3 किती होतात? 35. आता आय रेस टू जो 32 आहे, आय रेस टू 32 ची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे कारण 4 ने भाग जातो, तर याची व्हॅल्यू तुमची काय भेटणार आहे? डायरेक्ट 1 भेटणार आहे. आणि आय क्यूब जो आहे, जो आय क्यूब आहे तुमचा, तर आय क्यूबची व्हॅल्यू किती तुमची ते आपण बघूया.
तर तुमची ती व्हॅल्यू येणार आहे. त्याला आपण असं येतो बघा आय स्क्वेअर इंटू आय. हे आता मी तुम्हाला तिसऱ्या वेळेस सांगतोय, तर तुम्ही डायरेक्ट पण लक्षात ठेवू शकता. तुम्हाला माहिती आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती, मायनस वन आणि इंटू हा आय, मायनस वन इंटू आय, याची व्हॅल्यू किती येणार तुमची, मायनस आय येणार आहे. आणि जर जर तुम्ही जो मी तुम्हाला ते चार फॉर्म्युले सांगितले ते जर तुम्ही लक्षात ठेवले कशा पद्धतीने, तुम्हाला चारने भाग जाऊन जेवढी बाकी उरती त्याच्यानुसार जर तुम्ही गेले तर इथं बघा तुम्ही इथं बाकी किती उरती, तीन उरती. तर तो जो डायरेक्ट फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार आपली व्हॅल्यू किती येणार आहे, मायनस आय येणार आहे. आणि तसं जर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात नाही राहिलं तर कसं सॉल्व करायचं आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर त्याच्या पुढचं एक्झाम्पल बघू आपण. त्याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे आय रेश टू एट एट एट. आता आयचा जो पॉवर आहे तो तुमचा काय, एट एट एट. तर तुम्ही बघा हा जो पॉवर तुम्हाला दिलेला आहे याला चारने काय होतं, पूर्ण डिवाइड होतं आहे, बरोबर ना. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट तुम्ही काय लिहू शकता, वन लिहू शकता. त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे नंबर थ्री, नंबर थ्री दिलेलं तुम्हाला आय रेश टू 43. आता ऑलरेडी आपण हे सॉल्व केलेलं आहे आत्ता याच्यामध्ये. आय रेश टू 43 जो आहे तो आपण ऑलरेडी सॉल्व केलेला आहे, तुम्हाला माहिती जाईन सर मायनस आय येतो. ओके, तो आपला ऑलरेडी झालेला आहे. त्यानंतर पुढचं आहे क्वेश्चन नंबर फोर, वन डिवायडेड बाय आय रेश टू 58 दिलेला आहे. वन डिवायडेड बाय आय रेश टू 58. तर आता डिवाइडला आहे, डिवाइडला आहे म्हणून विचार करायचं काही काम नाही. आपण आयताच सॉल्व करणार आहे. वन डिवायडेड बाय आता आय रेश टू 58 आहे. जो आय रेश टू 58 आहे तुम्हाला माहिती आहे त्याला चारने पूर्ण भाग जातो का, नाही. त्याच्याजवळच्या कोणत्या नंबरला जातो, 56 जातो, बरोबर ना. मग 56 भाग जातो तो आपण त्याला सेपरेट करू. यांनी तर काय लिहू आपण, आय रेश टू 56 इंटू काय उरणार, टू उरणार. म्हणजेच हे किती येणार आहे, वन डिवायडेड बाय आय रेश टू 56 त्याच्या येणार वन. आणि आय स्क्वेअर किती, मायनस वन. म्हणजे वन बाय मायनस वन म्हणजेच किती येणार आहे, ते मायनस वन येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते काय करणार, सॉल्व करणार आहे. त्यानंतर जे शेवटचं आहे ते शेवटचं आपण एक्झाम्पल बघूया. इथे तुमचं आयच्या पॉवरमधलं टर्म जे ते तुमचं पॉईंट आपला संपतोय. एक्झरसाइजमधलं जे एक्झाम्पल उरलं असेल ते एक्झाम्पल तुम्ही काय करा, होमवर्कसाठी सॉल्व करा. ओके, आता पुढचं जे दिलं आहे तुम्हाला ते काय दिलं, ॲडिशन दिली, आय रेश टू 30, आय रेश टू 40, आय रेश टू 50, आय रेश टू 60, बरोबर. आता याच्यामधून तुम्ही काय करू शकता, एक तर कॉमन घेऊ शकता, आणि जरी कॉमन नाही घातला तरी काय अडचण नाही, तुम्ही डायरेक्ट पण ते सॉल्व करू शकता. तर करू आपण. आता आय रेश टू 30, बरोबर. तर पहिला जो आय रेश टू 30 तुम्हाला माहिती आहे आपण काय करणार, त्याला पुन्हा चारच्या जवळचा पार्ट लिहिणार. 30 आहे, 30 तुम्हाला माहिती आहे 30 आधी जो नंबर आहे तो 28 आहे, ज्याला चारने काय होतं, डिवाइड होतं. म्हणजे तुमची जी पॉवर आहे ती तुमची काय येणार आहे, आय रेश टू 28. आणि किती उरणार, पॉवर किती उरणार तुमचा, 2. ते लिहिणार तुम्ही आय रेश टू 28 इंटू आय स्क्वेअर. प्लस पुढचं आय रेश टू 40 आहे, तो डायरेक्ट डिवाइड होतो, त्याची व्हॅल्यू डायरेक्ट लिहिणार आपण, ती किती येणार आहे, प्लस 1. प्लस आय रेश टू 50 आहे. आता आय रेश टू 50 जवळ कोणाला भाग जातो, 48 जातो, बरोबर ना. 48 जातो, किती बाकी उरती, 2. म्हणजे तुम्ही याला काय लिहू शकता, आय रेश टू 48 इंटू आय चा स्क्वेअर. प्लस आय रेश टू 60 जो आहे त्याला पूर्ण चारने डिवाइड होतं आहे, म्हणजे ते चल काय येणार, डायरेक्ट 1 येणार आहे, विच इज इक्वल टू. आता हे तुम्हाला माहिती आय रेश टू 28 याच्या 1, आय स्क्वेअर चल किती आहे, मायनस 1, इथला प्लस 1. प्लस आय रेश टू 48 किती तुमचा, 1. आणि आय स्क्वेअर चल किती, मायनस 1. आणि पुढचा हा प्लस 1. तर हे जर तुम्ही केलं तर 1 इंटू मायनस 1 मायनस 1, इथला प्लस 1, इथला 1 इंटू मायनस 1 हे प्लस मायनस काय होईल, मायनस 1. आणि पुढचा हा प्लस 1, मायनस 1 प्लस 1 मायनस 1 प्लस 1, हे तुमचे सगळे काय होणार, कॅन्सल. आणि याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती भेटणार तुम्हाला, 0 भेटणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे एक्झाम्पल्स आहे, एक्झाम्पल तुम्हाला काय करायचे, सॉल्व करायचे. तर जे आयच्या पॉवरमधलं ज्या टर्म्स आहे तुम्ही एकतर शॉर्टकट यूज करा, किंवा मी सांगितलं त्या मेथडने जरी तुम्ही गेले तरी तुम्ही आयच्या पॉवरचे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्ही काय करू शकता, सॉल्व करू शकता. आता आपले काही एक्झाम्पल आहे वेगळे, त्या पॉईंटकडे आपण जाऊया. ज्या याच्याआधी आपण बघितलं ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, त्याच्यावर जे बेस्ट एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण लगेच घेऊया. तर पुढचा जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला, तो प्रॉब्लेम असा आहे बघा. क्वेश्चन तुम्हाला आज दिला, राईट, ए द नंबर तुम्हाला दिलेला आहे, 1+2i इंटू 1+3i इंटू 2+i चा जो पॉवर आहे तो मायनस 1 आहे, इन द फॉर्म ए प्लस आय बी. म्हणजे हे जे तुम्हाला इथं दिले नंबर तीन मल्टिप्लिकेशनमध्ये, त्या नंबरला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये.
म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहायचे, बरोबर. आता आपण काय करणार आहे, या ती हे जे मल्टिप्लिकेशन आहे त्यानंतर इथला जो नंबर आहे त्याचा पॉवर मायनस वन आहे त्याला आपण डिवाईडला घेणार, त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करणार, आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याला आपण सॉल्व करून कोणत्या फॉर्ममध्ये आणणार आहे, कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे कोणत्या, ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये. ओके, तर आपण घेऊया जे आपल्याला गिव्हन आहे. तर आपण याला कसं लिहू शकतो, डायरेक्ट मी तर लिहितो त्याला, हा तुमचा वन प्लस टू आय इंटू वन प्लस 3i, आणि इथला जो मल्टिप्लाय पण त्याचा पॉवर काय आहे, मायनस वन आहे. तुम्हाला माहिती आहे की जर वरती पॉवर मायनस असेल आणि त्याला जर डिवाईडला घेतलं तर पॉवर काय होतं, तुमचा साईन काय होतं, त्याचा चेंज, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. म्हणजे हा जर खाली घेतला तर याचा जो पॉवर आहे तो काय होईल, प्लस वन, म्हणजे काय राहणार आहे, टू प्लस आय. म्हणजे हे जे इथं लिहिलं ते हेच आहे, फक्त हा जो मायनस वनचा पॉवर आहे ते टर्म कुठे घेतली, आपण डिवाईडला घेतली. आता आपण हे सॉल्व्ह करू. तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन करायचं पण तुम्हाला माहिती आहे ते आपलं झालेलं आहे, डिव्हिजन पण आहे पण ते डिव्हिजन पण कशी करायची ते पण आपलं झालेलं आहे. तर आपण हे कॅल्क्युलेशन करूया. आता हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय भेटल, आधी वनने मल्टिप्लाय करा, तर वनने जर मल्टिप्लाय केलं तर याचंच राहणार तुमचं वन प्लस थ्री आय, कारण वन इंटू वन वन येणार, प्लस वन इंटू थ्री आय किती येईल, थ्री आय, प्लस आता टू आयने मल्टिप्लाय करा, टू आय इंटू वन किती येणार तो टू आय, आणि टू आय प्लस इंटू थ्री आय, आणि मध्ये काय सांगितलं तुमचं, प्लस टू आय इंटू थ्री आय जर केलं तीन दुने सहा, आणि आय इंटू आय काय होणार, आय स्क्वेअर, म्हणजे जो येणार तो येणार सिक्स आय स्क्वेअर, आणि डिवाईडले जे राहणार आहे ते तुमचा टू प्लस आय. ओके, आता एवढं कॅल्क्युलेशन करा. तर बघा इथं थ्री आय प्लस टू आय त्यांची ॲडिशन करा किती येणार आहे, फाईव्ह आय. आता हा जो इथं आय स्क्वेअर आहे ती आय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती किती, ती मायनस वन आहे, त्याची व्हॅल्यू जर मायनस वन पुट केली तर इथं तुमचा हा वन प्लस थ्री आय प्लस टू आय हा येणार तुमचा फाईव्ह आय, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन जर घेतली तर हे सिक्स इंटू किती होणार, मायनस वन डिवायडेड बाय किती आहे, टू प्लस आय, बरोबर. आणि सिक्स इंटू मायनस वन जो आहे तो काय मायनस सिक्स होईल, एवढं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. म्हणजे वन हा जो सिक्स आहे मायनस सिक्स इकडे लिहितो मी, आणि प्लस हा पुढचा फाईव्ह आय ॲज इट इज डिवायडेड बाय किती, टू प्लस आय. ओके, आता पुढे आपल्याला डिव्हिजन पण करायची आहे. तर डिव्हिजन तुम्हाला माहिती करण्यासाठी जो डिवाईडला आहे त्या डिवाईडचा काय घ्यायचा, कॉन्ज्युगेट, आणि त्या कॉन्ज्युगेटने काय करायचं, मल्टिप्लाय आणि डिवाईड. आता जो डिवाईडला आहे तो काय तुमचा टू प्लस आय, त्याचा कॉन्ज्युगेट काय भेटणार, टू मायनस आय, कारण कॉन्ज्युगेट करताना काय करतो आपण, जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचं साईन काय करतो, चेंज, प्लस असेल तर मायनस. म्हणजे इथं जे करणार आहे आपण याला मल्टिप्लाय डिवाईड कशा करणार, त्याच्या कॉन्ज्युगेटने, आणि तो जो कॉन्ज्युगेट आहे तुमचा तो किती येतो, टू मायनस आय. ओके, आता कॅल्क्युलेशन करा, वन मायनस सिक्स किती येणार, मायनस फाईव्ह, मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह आय, मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह आय इंटू इकडचा किती, हा टू मायनस आय, आणि जो डिवाईडला येणार आहे त्या डिवाईडला काय असणार आहे बघा, टू प्लस आय इंटू टू मायनस आय. हा फॉर्म्युला तुम्हाला मी ऑलरेडी सांगितला होता, तो कोणता फॉर्म्युला आहे तुमचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. काय आहे, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, तुम्हाला दिलेलं या फॉर्ममध्ये, बरोबर ना. म्हणजे एकदा प्लस आणि एकदा काय, दोन्हीमध्ये मायनस आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे, त्याची व्हॅल्यू काय येणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरनुसार काय येईल, मग ते इथं ए म्हणजे टू ए, टूचा स्क्वेअर, बरोबर, आणि मायनस बी म्हणजे कोण आहे, आय, आयचा स्क्वेअर. ओके, इथं आय व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. आता पुन्हा यांचं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन करा, काय येणार ते, मायनस फाईव्हने मल्टिप्लाय करा, मायनस फाईव्ह इंटू टू किती येणार, मायनस टेन, मायनस फाईव्ह इंटू मायनस आय, मायनस मायनस काय येणार, प्लस किती येणार ते, फाईव्ह आय. आता फाईव्ह आयने मल्टिप्लाय करा, फाईव्ह आय इंटू टू, प्लस किती येणार आहे, टेन आय, आणि फाईव्ह आय इंटू मायनस आय, मायनस फाईव्ह आयचा स्क्वेअर, आणि डिव्हायडेड बाय टूचा स्क्वेअर किती येणार आहे, फोर, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन आहे, मायनस मायनस काय होणार आहे, प्लस वन. ओके, आता ॲडिशन वगैरे करून घ्या पुढचं कॅल्क्युलेशन. तर हे तुमचं येणार मायनस टेन फाईव्ह आय प्लस टेन आय, येणार आहे तुमचं फिफ्टीन आय, मायनस फाईव्ह आय स्क्वेअर आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, मायनस वन आहे, मायनस वन इंटू मायनस फाईव्ह, तर ते येणार तुमचं प्लस फाईव्ह, आणि डिवायडेड बाय फोर प्लस वन किती येणार आहे, फाईव्ह, विच इज इक्वल टू, आता बघा, मायनस टेन प्लस फाईव्ह किती येणार, मायनस फाईव्ह, म्हणजे पुढे येणार तुमचं मायनस फाईव्ह प्लस फिफ्टीन आय डिवायडेड बाय किती, फाईव्ह. अजून पण आपलं त्या फॉर्ममध्ये आलं का, ए प्लस आय बीच्या, नाही आलं, कारण डिवाईडला अजून नंबर आहे, त्या नंबरने वरती डिवाईड करून घ्या सेपरेट, आणि जरी तर सेपरेट डिवाईड केलं तर हे जे तुम्हाला आन्सर भेटणार आहे, फाईव्हने जर डिवाईड केलं येणार मायनस वन प्लस पाच त्रिक पंधरा, ते येणार आहे थ्री आय.
म्हणजे याचं जे शेवटचं आन्सर आहे ते तुमचं येणार आहे मायनस वन प्लस थ्री आहे आणि तेच तुम्हाला फाईंड करायचं होतं. त्यांनी म्हटलं तर राईट, हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं ते कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं होतं, ए प्लस आय बीच्या. आपण ते कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे काय केलं इथं आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जे ऑपरेशन तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरचे आपल्या मागच्या लेक्चरमध्ये झालेलं होतं ते आपण सर्व इथं यूज केलं आणि जे तुमचं आन्सर आलं ते कोणत्या फॉर्ममध्ये, ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये. अशा पद्धतीने हा तुमचा क्वेश्चन काय होतो इथं संपतोय, व्यवस्थित राईट करून घ्या. याच्या पुढचं आपण क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन तुम्हाला आज दिलेला आहे, पुढचं एक्झाम्पल त्यांनी असं म्हटलंय बघा, एक्सप्रेस आणि एक्झाम्पल असं आहे, वन डिवायडेड बाय आय प्लस टू डिवायडेड बाय आय स्क्वेअर प्लस थ्री डिवायडेड बाय आय क्यूब प्लस फाईव्ह डिवायडेड बाय आय रेस टू फोर, फाईव्ह डिवायडेड बाय आय रेस टू फोर इन द फॉर्म, इन द फॉर्म ए प्लस आय बी. क्वेश्चन पुन्हा तोच आहे तुमचा, मागचं एक्झाम्पल थोडं वेगळं होतं, एक्झाम्पल थोडं वेगळं आहे, पण इथं तुम्हाला तेच करायचं आहे. काय करायचं आहे की जर तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं आहे, जो नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्या एक्झाम्पलचं तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं आहे, कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे कोणत्या ए प्लस आय बीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, बरोबर. तर पुन्हा आपल्याला तीच प्रोसिजर, आता आपण आयच्या पॉवरचे जे नंबर्स आहे त्यांचं कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. तर आपण याचं सोल्युशन बघूया, काय लिहिलं याचं सोल्युशन लक्ष द्या आता व्यवस्थित. जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे ते आपण आज लिहून घेऊ, वन डिवायडेड बाय आय प्लस टू डिवायडेड बाय आय स्क्वेअर प्लस थ्री डिवायडेड बाय आय क्यू प्लस फाईव्ह डिवायडेड बाय आय रेस टू फोर. ओके, आता वन डिवायडेड बाय आय हे ॲज इट इज ठेवा एक मिनिट फक्त, इथं आयच्या पॉवरची आली आपल्याला माहीत नाही, तो ॲज इट इज ठेवा. प्लस आता इथं जो आहे तुमचा टू डिवायडेड बाय आय स्क्वेअर आहे, आय स्क्वेअरची आली किती आहे, मायनस वन आहे, बरोबर. प्लस थ्री डिवायडेड बाय आता जो आय क्यूब आहे, बरोबर ना, त्या आय क्यूबची व्हॅल्यू पण तुम्हाला काय माहिती किती येते, ती मायनस आय येते, म्हणजे आय क्यूबची जी व्हॅल्यू होती किती तुमची मायनस आय, आणि प्लस फाईव्ह डिवायडेड बाय आय रेस टू फोर येते, त्याची व्हॅल्यू किती येते, वन येते. ते पुन्हा आपण लिहून घेऊ व्यवस्थित, वन डिवायडेड बाय आय, आता हे काय होणार मायनस वन, आणि टू डिवायडेड बाय मायनस वन म्हणजे याचं साईन चेंज होईल, येणार मायनस टू, इथं पण साईन चेंज होईल, येणार थ्री डिवायडेड बाय आय, आणि इथं जे येणार फाईव्ह डिवायडेड बाय वन ते तुमचं काय राहणार आहे, फाईव्ह राहणार आहे. ओके, आता इथं या दोन टर्म्स तशाच राहू द्या, मायनस टू आणि जो प्लस फाईव्ह आहे याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. फाईव्हमधून टू गेला तो किती राहणार तुमचा थ्री, आणि इथं काय राहिलं तुमचं प्लस वन डिवायडेड बाय आय, आणि मायनस थ्री डिवायडेड बाय काय राहिलं आहे, आय राहिले. आता हे जे सॉल्व्ह करायचं तुम्हाला, हे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी लक्षात घ्या, इथं फक्त आयचा पॉवर एकच आहे, तुम्ही याला काय करू शकता, त्याच्या कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय डिवाईड करू शकता, बरोबर ना. आणि जरी कॉन्ज्युगेटने डिवाईड मल्टिप्लाय नाही केलं तरी पण तुम्ही काय करू शकता, याला जर आयने मल्टिप्लाय डिवाईड केलं तर डिवाईडला जो आय आहे तो आपल्याला तिथं नको आहे. का नको आहे, कारण जो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा त्या प्रॉब्लेमला आपल्याला या फॉर्ममध्ये आणायचं, कोणत्या, ए प्लस आय बी. इथं डिनॉमिनेटर आहे काही नाही आहे, तसं आपल्याला इथं आय पाहिजे का, नको आहे, मग आपण काय करणार, इथं आयने मल्टिप्लाय डिवाईड, इथं आयने मल्टिप्लाय डिवाईड, किंवा जो आपण कॉन्ज्युगेटची प्रोसेस आहे कोणती, जर डिव्हिजन असेल तर डिवाईडचा जो नंबर आहे त्याच्या कॉन्ज्युगेटने काय करायचं, मल्टिप्लायने डिवाईड, ती जरी प्रोसिजर केली तरी काही हरकत नाही आहे, ते आपण करूया. तर आधी एकदा इथं कॅल्क्युलेशन होईल याचं, वन बाय जर कॉमन घेतला तर वन मायनस थ्री, तर तुम्हाला असं भेटणार थ्री मायनस टू डिवायडेड बाय किती येणार आय, याला कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय डिवाईड करू. इथं बघा दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, वरती सबट्रॅक्शन होतं, वन मायनस थ्री किती आलं, मायनस टू आलं, लक्षात घ्या. इन टू कॉन्ज्युगेट काय येईल याचा, आयचा मायनस आय, त्या मायनस आयने काय करू, मल्टिप्लाय डिवाईड, तर तुम्हाला भेटणार थ्री, लक्ष द्या व्यवस्थित, मायनस मायनस प्लस टू इन टू आय हे होणार टू आय, अँड डिव्हायडेड बाय, आता इथं जे बघा आय इन टू मायनस आय ते येणार मायनस आय स्क्वेअर, म्हणजेच काय भेटणार ते बघा, थ्री प्लस हे टू आय आणि मायनस आय स्क्वेअर आहे, लक्षात घ्या, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन, आणि मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणजे डिवाईडला किती येणार आहे वन, आणि थ्री प्लस हेच तुमचं काय होणार थ्री प्लस टू आयला डिवाईड, वन लिहिला नाही लिहिलं तरी सेमच आहे, इथं फक्त तुम्ही काय लिहू शकता याला टू आय लिहू शकता, म्हणजे हे जे आलं आहे तुमचं ते कोणत्या फॉर्ममध्ये आलं, ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये. अशाच पद्धतीने तुम्हाला ते काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. फक्त इथं जी प्रोसिजर आहे कोणती,
इथं जो आय डिवाइडला राहतो ना तो तुम्हाला नकोय. आणि तुम्हाला माहिती डिव्हिजन करताना आपण काय करतो त्याच्या कॉन्ज्युगेटने मल्टिप्लायने डिवाइड करतो. तेच केलं आणि फक्त जो बाकीचा पार्ट आहे हा तुमचं कॅल्क्युलेशन आहे. ते तुम्हाला कसं करायचं माहिती आहे, लाईक टर्मचे ॲडिशन सबट्रॅक्शन, कारण त्या ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल काय करता आलं पाहिजे, सॉल्व करता आलं पाहिजे. तर जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपल्याला असं दिले बघा, इफ ए अँड बी आर रियल. आता ए आणि बी जे ते कॉन्स्टंट आहे आणि ते तुम्हाला रियल दिले. रियल म्हणजे काय, वास्तव. अँड तुम्हाला इथे एक इक्वेशन दिलं, आय रेस टू 4 + 3i ब्रॅकेट इन टू ए प्लस आय मायनस 1 ब्रॅकेट इन टू बी प्लस 5i³ इज इक्वल टू काय दिलं, 0. आणि त्यांनी म्हटलं फाइंड ए अँड बी. तुम्हाला इथं काय करायचं, ए आणि बी काय करायचे, फाईंड करायचे. जसे तुम्ही याच्या आधी जे इक्वेशन सॉल्व केले त्याच पद्धतीने आपण इथं काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. तर आपल्याला आधी हे जे कॅल्क्युलेशन लेफ्ट साईडचं त्या आधी करून घ्यावं लागेल. आयच्या पॉवरमध्ये वगैरे असेल किंवा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन असेल त्याआधी आपण सॉल्व करणार आहे. आणि नंतर याला काय वापरणार आहे, इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. कारण हा जो 0 आहे हा 0 तुम्हाला माहिती कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्या 0ला आपण काय लिहू शकतो, 0 + 0 आहे. पण तो आपण नंतर लिहिणार आहे, आधी आपण ही जी एल एच असेल त्याआधी ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये आणू, आपला जो कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये, आणि मग त्याला काय करू, सॉल्व करू. तर बघा जे आपल्याला गिवन दिलं आहे ते मी तर डायरेक्ट लिहितो आणि मी तर डायरेक्ट आता सोल्युशनला स्टार्ट करतो. आधी तुम्ही नोटबुकमध्ये लिहिताना यादी आधी लिहा आणि मग नंतर खाली सॉल्व करा. ओके, तर आय रेस टू 4 आहे, तुम्हाला माहिती आय रेस टू 4 चल किती ती 1, म्हणजे मी काय लिहू शकतो 1 + 3i इन टू ए प्लस इथं आय मायनस 1 इन टू बी प्लस आता हा जो 5i³ आहे. तर तुम्हाला माहिती i³ची व्हॅल्यू, तुम्हाला i³ची जी व्हॅल्यू आहे ती पण तुम्हाला माहिती ती किती ते मायनस आय, म्हणजे द 5 * काय लिहू शकता तुम्ही, मायनस आय इज इक्वल टू किती, 0. देअरफोर तर इथं मल्टिप्लिकेशन करून घ्या, ए ने जर मल्टिप्लाय केलं तर येणार ए प्लस 3a * i प्लस बी ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये, येणार बी इंटू आय मायनस बी आणि मायनस आय इंटू 5, ते इथं प्लसचं काय येणार मायनस, ते येणार 5i इज इक्वल टू 0. काहीच केलं नाही, फक्त ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं. ओके, तर आता इथं लाईक टर्म्स काउंट करून घ्या. त्या लाईक टर्म्स कोणत्या, तुमच्या म्हणजे रिअल पार्ट म्हणतो आपण त्याला, कारण जे कॉम्प्लेक्समध्ये तिथं आपण काय करतो, रिअल पार्ट एका साईडला घेतो, इमॅजिनरी पार्ट एका साईडला घेतो, तेच आपण इथं करणार आहे. तर इथं रिअल पार्ट आहे तो आपण आधी एकदा बाजूला घेऊ. तर रिअल पार्ट कोणता, इथं ए आणि इथं काय येतो मायनस बी, तो आपण एका साईडला घेऊ. म्हणजे इथली तर आपण असं म्हणू ए मायनस बी. आता जे उरलं आहे ते उरलं त्याच्यामध्ये काय करा, जो तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे काय, ज्या टर्म्समध्ये आय त्या टर्म एका बाजूला घ्या, ते इथं आपण मासून प्लस आय त्याच्यामध्ये कॉमन घेणार, म्हणजे इथं येणार 3a, इथला प्लस बी आणि इथला मायनस 5 आणि यांच्यामध्ये आय काय घेतला कॉमन इज इक्वल टू किती, 0. आणि हा जो 0 आहे ना, त्या 0ला मी असली तर 0 + 0 आहे, कारण कॉम्प्लेक्स 0 कॉम्प्लेक्स नंबर आहे. तुम्ही त्याला 0 + 0i लिहू शकता. ओके, आता तुम्ही बघा हे कोणत्या फॉर्ममध्ये, ए प्लस आय बी इज इक्वल टू पुढचं पण कोणत्या फॉर्ममध्ये, ए प्लस आय बी. आता आपला एक कन्सेप्ट झाला होता, कन्सेप्ट आपला असं झाला होता, कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असतात आपण तिथं असं बघितलं होतं. मी रिपीट करतो, आपण असं म्हणलं होतं z1 इज इक्वल टू ए प्लस आय बी आणि z2 इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. असे जर दोन कॉम्प्लेक्स नंबर असेल तर इक्वल केव्हा असतात, ज्यावेळेस काय असेल ए इज इक्वल टू एक्स अँड बी इज इक्वल टू काय असेल, वाय असेल. म्हणजे काय, त्यांचे रिअल पार्ट काय असतील इक्वल आणि त्यांचे इमेजनरी पार्ट पण काय असतील इक्वल, तरच दोन कॉम्प्लेक्स नंबर काय असतात इक्वल. आता इथं ऑलरेडी आपल्याला गिव्हन आहे काय, आय एल एच एस आणि आर एच एस हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि दोन्ही काय म्हटलं इक्वल आहे. तर आपण बाय इक्वलिटी म्हणू शकतो काय, त्यांचा रिअल पार्ट इक्वल असणार, म्हणजे ए मायनस बी इज इक्वल टू काय असेल, 0. आणि ही जी टर्म आहे 3a + b - 5 हा इक्वल टू पण काय असणार आहे, 0 असणार आहे. तर बघू आपण इथं, आपण म्हणू बाय इक्वॅलिटी ऑफ, बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर वी हॅव किंवा वी गेट काय भेटेल आपल्याला, कम्पेअर केलं तर रिअल पार्ट, याचा रिअल पार्ट काय ए मायनस बी, याचा रिअल पार्ट काय 0, ते दोन इक्वल असणार. अँड सेकंड काय भेटणार, याचा इमेजनरी पार्ट 3a + b - 5 इज इक्वल टू, याचा इमेजनरी पार्ट किती आहे, 0. आणि आता आपल्याला फक्त सॉल्व करायचं, एकदम सिंपल आहे. ए मायनस बी तुम्हाला 0 दिलेलं आहे, त्याच्यावरून मायनस बी जर तिकडे घेतला तर ए इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला, बी. आणि ही जी ए इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करा, एकाच इक्वेशनमध्ये पुट करा, तर तुम्हाला ते असं भेटेल. बघा इथं मी म्हणतो पुट ए इज इक्वल टू बी, कारण हा आपल्याला भेटला आहे. ओके, ए इज इक्वल टू बी जर पुट केलं तर काय भेटणार, ए चॉल्यू बी पुट करा, 3b + b - 5 इज इक्वल टू किती, 0. तर हे जे आलं याला इक्वेशन मी 1 म्हणतो.
आता 3b प्लस बी किती येणार आहे 4b मायनस 5 इज इक्वल टू किती 0 मायनस 5 तिकडे घ्या म्हणजे 4b इज इक्वल टू किती येणार आहे 5 आणि b इज इक्वल टू 4 तिकडे जाऊन डिवाइड होईल म्हणजे b काय भेटणार 5 डिवाइडेड बाय 4 बी किती भेटला 5 डिवाइडेड बाय 4 आणि तुम्हाला माहिती ए आणि बी काय सेम आहे कारण ऑलरेडी आपल्याला भेटलेलं आहे तर बी जर 5 बाय 4 असेल आणि ए आणि बी इक्वल असेल तर एची पण व्हॅल्यू किती असणार आहे 5 बाय 4 तर याच्यानंतर तुम्ही असं लिहिणार मी इथं लिहितो इथे याच्यानंतर तुम्ही म्हणणार बाय इक्वेशन वन ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू किती व्हॅल्यू आलेली ती 5 बाय 4 हे झालं तुमचं अँसर काहीच नाही एकदम सिंपल आहे तर आधी जे आयच्या पावर आहे त्या आधी आपण कॅल्क्युलेट करून घेतल्या आणि आयच्या पावर कॅल्क्युलेट केल्यानंतर जे मल्टिप्लिकेशन आहे बरोबर ते करून घेतलं आणि ते मल्टिप्लिकेशन करून त्याला आपण कोणत्या फॉर्ममध्ये आणलं कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये कोणता फॉर्म ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये इज इक्वल टू जो दिला तर तुम्हाला 0 तो कॉम्प्लेक्स नंबर आहे तुम्हाला माहिती त्याला आपण काय लिहू शकतो 0 + 0 आहे आणि तुम्हाला माहीत होतं की कुठले दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असतात ज्यावेळेस त्यांचे रिअल पार्ट इक्वल असतात आणि इमॅजिनरी पार्ट काय असतात इक्वल असतात त्यावरून आपल्याला काय भेटलं ए मायनस बी इज इक्वल टू 0 भेटलं त्याच्यावरून काय भेटलं ए इज इक्वल टू बी कारण मायनस बी तिकडे गेला तो काय आला प्लस ए इज इक्वल टू बी ओके आणि जे सेकंड इक्वेशन आहे ते काय होतं 3a + b - 5 इज इक्वल टू काय भेटलं 0 तिथं ए ची व्हॅल्यू काय पुट केली आपण बी तर ते भेटलं 3 ॲक्च्युअली बी पुट केली 3b प्लस बी पुढचा -5 तसाच इज इक्वल टू 0 आणि 3b प्लस बी किती झालं 4b -5 इज इक्वल टू 0 आणि याच्यावरून बी फाईंड केला 4 मल्टिप्लाय तिकडे डिवाइड झाला बी इज इक्वल टू आला 5 बाय 4 आणि ए इज इक्वल टू बी ए म्हणजे ए आणि बी दोन्हीची व्हॅल्यू किती असणार आहे 5 बाय 4 असणार आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे तुम्हाला अजून एक एक्झाम्पल बुकमध्ये दिलेलं आहे ते जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा ते तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी एक्झरसाईजमधले काही एक्झाम्पल सांगतो ते पण तुमच्यासाठी असणार आहे होमवर्क तर पहिलं जे एक्झाम्पल आहे ते तुमचं पेज नंबर 5 वरचं आहे बुकमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे एक्झाम्पल नंबर 4 म्हणून ते एक्झाम्पल तुम्ही काय करायचं आहे सॉल्व्ह मी तुम्हाला इथं सांगतो बघा पेज नंबर बघा 5 वर दिलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पल नंबर 4 तर याच टाईपचं एक्झाम्पल आहे सिमिलर आहे तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता आणि जरी नाही सॉल्व्ह करता आलं तर ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया ओके आणि त्यानंतर एक्झरसाईजमधले नंबर सांगतो मी तुम्हाला एक्झरसाईजमध्ये तुम्हाला काय करायचं असंच ए आणि बीच्या व्हॅल्यू फाईंड करायचे आहे एक्झरसाईज 1.1 क्वेश्चन नंबर 3 एक्झरसाईज 1.1 क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामध्ये तुम्हाला असेच एक्झाम्पल दिले ए आणि बी ची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यानंतर जो बाकीचा पार्ट असेल अजून त्याच्यामध्ये पॉवर्स ऑफ आयचे काही एक्झाम्पल आहे तुम्हाला पुढं आपण क्वेश्चन नंबर 7 घेतला होता एक्झरसाईजमधला त्याच्यातले जे मी सॉल्व्ह करून नाही दिले ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि त्याच्या पुढं एक्झाम्पल नंबर 8 एक्झाम्पल नंबर 9 एक्झाम्पल नंबर 10 मी तर लिहितो एक्झरसाईज 1.1 मधल्या क्वेश्चन नंबर 8, 9 त्यानंतर 10 त्यानंतर 11 त्यानंतर 12 आणि क्वेश्चन नंबर 13 इथपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करायचे पुन्हा एकदा रिपीट करतो बघा पेज नंबर 5 वरचं एक्झाम्पल नंबर 4 आहे ते सोडून दिलेलं आहे तुम्हाला बुकमध्ये ते तुम्हाला लिहायचं आणि एक्झरसाईज 1.1 मधले क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 8, 9, 10, 11, 12, and 13 हा तुमच्यासाठी काय असणार आहे होमवर्क असणार आहे तो तुम्ही सर्वांनी कम्प्लीट करायचा एक्झाम्पल सिंपल आहे तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे जेवढं आजच्या लेक्चरला झालं ते व्यवस्थित बघा आणि याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर आता होणाऱ्या झूम मीटिंगमध्ये मला क्वेश्चन तुम्ही विचारा आपण त्याच्यावर सोल्युशन बघू धन्यवाद